म्हणजे जगात सगळ्यांनी वाईट बोलावं, फक्त नवऱ्यानं म्हणावं मी आहे ना। बाई काळजी करत सामर्थ्याने संसार करते, खरंय की नाही? माय अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते, खरं आहे का? माझं झालं मला कळल, तोपर्यंत तुम्ही सांगा खरंय का? म्हणजे सासून बोलावं, जावेनं बोलावं, नंदीनं हिनवावं, गावानं हिनवावं, अख्ख्या लोकांनी पाय उडावा, फक्त नवऱ्यानं म्हणावं मी आहे ना, कशाला काळजी करते? बाई तेवढ्याच धमकीने संसार करते, बरोबर आहे ना? तुमच्या गावा शेजारी कॅनल आहे, नदी काय, नदी तलाव कॅनल असं काही आहे का? पाट आहे का? पाटाला पाणी आहे का? मरण इतकं आहे का? विचारलं दुसरं काही नाही, माणूस का? मग जेव्हा नवराही वाईट बोलतो तेव्हा मात्र नदी आठवते। वय झालेलं असतं, इकडं माहेरात कुणी आईबापा शिवाय नसतं, आईबाप मेल्यानंतर नवऱ्याशिवाय कोण आहे? माहेरही नाही म्हटलं जाते नदीकडं, नदीकडं जाते महाराज, तिची मैत्रीण येऊन हात धरते, काय झालं गं? सांग तोंडा ना, आता कसं सांगते महाराज बर का? कसं सांगू तुला? लय वाईट, मोठं घर म्हणून दिलं, लय वाईट ग, सगळं सहन केलं असत, सगळं सहन केलं असतं, फक्त यो दलिंदर नीट पाहिजे होता। कुठला वाला? तिच्या संग गाठ बांधली, सगळं सहन केलं असतं, फक्त धनी शाना पाहिजे होता। त्याचाच माझ्यावर विश्वास नाही, तोच मला जपत नाही, तर कोणासाठी जगायचंय जगण्यात माझ्या? बाईला वाटतं महाराज। मग तसं सोयराबाईंनाही वाटलं, चोखोबराच लेकरू माझ्या पोटात आहे, माझ्या नवऱ्यालाच माझ्या लेकराची काळजी नाही, विठ्ठल विठ्ठल करत बसलाय, कुणासाठी काय जगण्यात मजा आहे आणि काय लेकरू जन्माला घालण्यात तरी मजा आहे? म्हणून या रागात चोखोबरांना वाईट वाईट वाईट, सोयराबाई वाईट म्हणजे आपल्या बायकांसारखं वाईट नाही, तेवढ्या इब्दीतच शिस्तीतच, पण म्हटलं तुम्हालाच काळजी नाही धनी, तुम्हालाच काळजी नाही स्वामी, अहो लेकरू जन्माला येणार आहे, विठ्ठल विठ्ठल करत बसता, भजन करीत बसता, तुम्हाला काळजी नाही, काय मजा मला सांगा बरं संसारात? चोखोबऱ्यांना बोलणं सहन झालं नाही, चोखोबऱ्या रागा रागा ना निर्मलाबाईच्या घरी गेले। निर्मलाबाई म्हणजे चोखोबऱ्यांची बहीण। मग तिकडं गेल्यानंतर तिलाही काही सांगितलं नाही, तिथंच राहिले आणि चोखोबऱ्यांची बायको मात्र रडायला लागली। तिला तासादन तासानं वाटलं, उगच बोलले नवऱ्याला, करीत बसला असता इठल इठल, पण तोंडासमोर तरी बसला असता, बोलण्यामुळं लांब गेला। बायकांना बोलून झाल्यावर वाटतं उगच बोलली, बोलून झाल्यावर गेल्यावर काय मजा आहे महाराज, है की नाही? रागा रागानं गेला नवरा, आता शोधता कुठं तसल्या अवस्थेमध्ये? इथं बालपणाचा काळ म्हणजे सगळ्यात कठीण असतो महाराज, तेव्हा नवऱ्याची फार साथ लागते। ज्ञानोबराय सांगतो बरं का, नवऱ्याची फार साथ लागते, बालपणाचा काळ कठीण असतो। चोखोबऱ्यांची आठवण येते, डोळ्यातनं पाणी येत आहे, उगचच बोलले नवऱ्याला, उगचच बोलले नवऱ्याला, काय करू कसं करू, अहो कुणीच नाही बाळंतपण करायला जवळ, जगाच्या मालकाकडे याचना करतात, देवा चुकलं रे माझ, हातचा नवरा होता रे, हक्काचा नवरा, रागाच्या बोलण्यामुळे त्यालाही लांब पाठवलं रे, बाळंतपणाचे दिवस भरत आले देवा, अरे मला लेकरू होणार आहे देवा, संतान होणार आहे मला, माझ्या जवळ कुणी नाही माझं बाळंतपण करायला, अहो जगाचा मालक आहे तो, विश्वाचा नाथ आहे तो, दार हका मारे बहिणी उघडा, दार हका मारे बहिणी उघडा, दार हका मारे बहिणी उघडा, बहिणीनं भावाचा रंग धरो, सुखोबाची बहिणीनं भावाचा रंग धरो, किती बाईपणाचं वाटतं, बांगड्या घालणं किती बाईपणाचं वाटतं, टिकली लावणं किती बाईपणाचं वाटतं, अरे आपण साधे पुरुष आहे, तुम्ही दादा साधे पुरुष आहे, ज्यांना फक्त गाव ओळखतं, ज्याला फक्त तालुका ओळखतं, ज्याला फक्त जिल्हा ओळखतं, अरे जगाचा मालक आहे, पण त्यानं साडी नेसायला कमीपणा केला, त्यानं बांगड्या घालायला कमीपणा केला,
त्यानं कुंकू लावायला कमीपणा केला, अहो भक्तासाठी साडी नेसला, निर्मला नावाच्या बहिणी सारखं हुबेहूब रूप घेतलं तिच्या सारखा आवाज, गेला चोखोबऱ्यांच्या दारात, ओ वहिनी, दरवाजा उघडला इकडं सोयराबाईंनी, अहो निर्मला बाईला बघून त्यांना इतका आनंद झाला, त्यांनी म्हटल्या देवानंच धाडलं की हो तुम्हाला, आई आल्यासारखा आनंद झाला, मिठी मारली ढसा ढसा रडायला लागल्या, पण सोयराबाईंना कुठं माहित होत ज्याला मिठी मारली तो विश्वाचा नाथ होता, आणि त्याला मिठी मारून माझ्या सोयराबाई ढसा ढसा रडत होत्या। काहो ननंदबाई लय मोक्याला आला तो, लय मोक्याला आला, काय मोक्याला आला तो, माझं बाळंत होणार होते मी, लय मोक्याला आला, देवानच धाडलं तुम्हाला, देवानं धाडलं का देवच आला, देवानं धाडलं का देव आला, हेच आपल्याला कळलं पाहिजे, वाईट काळात जो साथ देतो तो देवानं धाडलेला नसतो, तो देवच असतो, देवानं धाडलं नव्हतं देव आला होता, डोळ्याचं पाणी पुसलं महाराज, जगाच्या मालकानं चोखोबऱ्यांच्या डोळ्याचं पाणी पुसलं, चोखोबऱ्यांच्या बायकोच्या डोळ्याचं पाणी पुसलं, 27 दिवस विश्वचरणात साडी नेसून चोखोबऱ्याच्या बायकोचं बाळंतपण करीत होता, बाळंतपण केलं, 13व्या दिवशी नाव ठेवायचा कार्यक्रम केला, तुमच्याकडे कितीव्या दिवशी नाव ठेवायचा कार्यक्रम केला, कर्म मेळा नाव ठेवलं, मुलगा झाला चोखोबऱ्यांना, काय झाला मुलगा झाला, जगाच्या मालकानं बाळंतपण केलं, पोरगा झाला 13व्या दिवशी विश्वाच्या नातानं कानात कर्म मेळा नाव ठेवलं चोखोबऱ्यांच्या मुलाचं नाव, अख्ख्या गावाला साखर वाटली, 1 महिना गेला आणि 1 महिन्यानं चोखोबऱ्याला आठवलं तिथं निर्मलेच्या घरी आपली बायको बाळ आणती नाही, किती महिन्यानं आपण पंढरीला गेल्या गेल्या आपल्याला घर आठवतो, महिनाभर चलतो खरा पण पंढरपुरात पाय ठेवलं की त्याला वाटतं आता पटकन द्वाद सोडायचे, साठमेन घरी यायचं, नांगरायचं राहिलंय, पेराचं राहिलंय, उपसायचं राहिलंय, त्याला संत म्हणायचं ना आपल्याला माणूस, आपण तिथं जाऊनही फायदा नाही, संत नाही जाऊनही फायदाच आहे, 1 महिन्यानं कळलं की आपली बायको बाळंतीण होती, काय झालं असं तिचं, तिचं बाळंतपण 4-5 दिवसावर आलत आणि आपण त्या एकटीला रागाच्या भरात टाकून आलो, आणि मग इकडं बहिणीला म्हणले निर्मले माझी बायको बाळंतीण होती तुला सांगायचंही सर, ती म्हणली दादा बिनाकली बिनाकली आहेस का काय, अरे मला तरी सांगायचं, मी तरी गेली असते, मी तरी वहिनीच बाळंतपण केलं असत ना, अरे येड आहेस का दादा, अरे जा पटकन, पण बहिणे महाराज ती रिकाम्या हातानं पाठवेल का, घरात अन्नाचा कण नसला तरी शिदुरी बांधून देते तिला बहीण म्हणायची महाराज ती रखमाईचाच अवतार असते, अशी भली गच्च शिदुरी बांधून दिली आणि जा म्हणे चोखोबऱ्याला घरी, आता चोखोबऱ्यांनी शिदुरी डोक्यावर घेतली आणि बायकोकडे निघाले, किती या का महिन्यानी, लगेच देवाला कळलं, काय कनेक्शन म्हणायचं, देवाला कळलं गबाळ तिकडून निघाले, ते म्हणे वहिनी आता नावही ठेवून झालं, वहिनी आता बाळंतपणही झालं, गावाला साखरही वाटून झाली, आता मला जाऊ द्या, निरोप द्या, ते म्हणे नग थोड राहा, ते म्हणजे नग ती आल्यावर गोंधळ होईल, मी नग मी आता जातो, जगाचा मालक निरोप घेतोय, निघाल्या महाराज निर्मला, देव आले लगेच, चोखोबराय आले महाराज, चोखोऱ्याने बायकोला विचारलं बाई बघा संतांच्या बायका सगळा राग विसरला तिनं, महिनाभर नवरा आपल्या सोबत नाही याचा विचार नाही केला, आपल्या नवऱ्यानं आपल्या बाळंतपणाच्या काळात साथ दिले नाही असा विचार नाही केला, आपला नवरा आपल्या एकटीला टाकून गेला असा विचार नाही केला, संतांची बायको आहे ती संतांसारखीच हसत मुखानं आपलं लिकरू बापाच्या हातात दिलं, म्हणली बघा किती गोंडस बाळ झालं, संतांचीच बायको महाराज ती संतांसारखीच सगळं राग विसरवण आपलं लिकरू बापाच्या हातात दिलं चोखोबऱ्यांना, स्वामी बघा ना किती देखण लिकरू झालंय, सोयरा मी नव्हतो तर त्रास झाला ना तुला, कोणी केलं ग बाळंत पण कसं झालं, बोलता बोलता सोयराबाई म्हणल्या तुम्हाला वय गाठ पडले असतील ना तिथं ननंदबाई, रस्त्यानं जाताना इथं घन सावंगी तुमची भेट नाही झाली, हे काय
तुम्ही यायच्या तासभरच आधी निघाल्या होत्या, इथंच भेटले असतील ना घनसावंगीत, तुम्ही त्याच वाटेने आले ना। हो घनसावंगी मार्गेच आलो होती काय, त्या बोरगावच्या मार्गे आपलं ते पिपळगावच्या मार्गे आलो, मग तुम्हाला भेटला नाही। अगं ईडीएस का तू, महिनाभर तिच्या पशीच राहून आलोय मी, आणि मला काही खोटं बोलती। अगं तिच्या पशीच महिनाभर राहिलो, तिच्याच हातच खाल्लं, तू म्हणती ती इथं होती। बरं चला मी खोटं बोलते, हे काय हो का, ही बायका हो का, ही बायका हो का, हो का इथंच होते हो का, सोडवाय आलत्या ह्यांना विचारा बरं, होय ग माय मावल होती का नाही निर्मला हित। बर मी खोटं बोलून एवढ्या खोटं बोलतील का, एवढ्या खोटं बोलतील मी, एक खोटं बोलाल एवढ्या, हो का ह्यांनी स्टुडिओला बघा, हो का हीच होत्या इथं दारापाशी सोडवाय, ह्यांनीच कुकू लावलं, ह्यांनीच चोळी भरली, ह्यांनीच पाठवलं, हो का या बायकांना विचारा। खरंच काय ग माय मावल, होय हो त्या निर्मला होत्या म्हणून तर बाळांत पण झालं, म्हणून तर लेकरू हातात पडलं, लय त्रास झाला तुमच्या बायकोला। ओ काय तुमची बहीण हो, घाण ना घाण काढली हो तुमच्या बायकोची, बाळण पण केलं हो तुमच्या बायकोच स्वतःच्या हातानं, चोखवऱ्यांच्या डोळ्यातनं पाणी आलं, चोखवऱ्या जगाच्या मालकाकडे हात करून म्हणतात देवा मी साधं तुझं मुखात नाव घ्यावं की रे, पामर माणूस आहे मी देवा, काय केलं कधी काय सोन्याच्या ताटाच्या तांद्यानं अभिक्षा नाही केलं, तू अभिषेक नाही केला तुझा, कधी तुला वेळेवर भजलंही नाही देवा, कधी तुझं फार आठ्ठा सायसही नाही केलं देवा, सहज मुखाने नाव घेतलं विठ्ठला, तुला स्मरलं विठ्ठला, किती मन मोठ आहे रे तुझं, काय प्रेम म्हणायचं रे विठ्ठला, माझ्या बायकोचं बाळण पण स्वतःच्या हातानं केलं की रे विश्वाच्या नाथा, एवढं कसं प्रेम रे तुझं विठ्ठला, काय देव आहे बघ ना, तरी लोक म्हणतात देवाचं नाव काय देत, आले देवा तिच्या मना तिथे बसत नाही, तरी सुद्धा ते कर्माच्या संयोगाने येतं आणि हे वेगळ्या संयोगाने येतं। मग जगाच्या मालकाची कृपा म्हणावी की जगाचा मालक फक्त मुखात त्याचं नाम घेतलं तर आयुष्यभर राखण करतो। मग ज्ञानोबाराय म्हणले संसार सुखाचं करायचं काय अवघड आहे, जिथं लग्न नामदेवरायांचं, नवरी राजाई, वरमाय गुणाई, वरबाप दामोशेठ आणि लग्न लावायला ब्राह्मण पांडुरंग असेल तो संसार दुःखाचा असेल का, मावघाची संसार अवघाची का, कारण ज्ञानोबऱ्यांचा अभंग आहे, महात्मा यस्य सहा इति महात्मा, ज्यांचं हृदयच मोठ आहे त्यांना तर संत म्हणावे, पण आमच्या कलियुगाची मेंटॅलिटी आहे देवाला मानणारी मूर्ख आहेत, न मानणारी शहाणी आहेत। आले जागेवर, तुम्ही जागेवर आले का, फिरत जा पण येत जा, है की नाही, हे लोक आहेत, हे तर हो भाट्या जेवणारा सुशिक्षित आहे आणि बसून जेवणारा गावंढळ आहे, हे तर चपला घालून स्वयंपाक करणारी बाई हाय क्लास आहे आणि डोक्यावर पदर घेऊन स्वयंपाक करणारी बाई अनक्लास आहे, या कलियुगात वरातीत नाचणारी पोरगी सुशिक्षित आहे आणि कीर्तनात नाचणारी पोरगी नालायक आहे, वारे वा नजर पण नजर आहे तुमची लाख, हा खरंच मानलं पाहिजे तुम्हाला, तुमच्या नजरेत वरातीत नाचणारी पोरगी फ्री माइंडेड हाय क्लास, आणि इट इज अन एज्युकेटेड अनप्रोफेशनल अन